राज्यातील नव्या सरकारबद्दल सध्या आम्ही वॉच करत आहोत सुशीलकुमार शिंदे. राष्ट्रपती पदाची निवडणूक होत आहे त्या प्रश्नावर सुशीलकुमार शिंदे म्हणाले की राष्ट्रपती पदाची निवडणूक मोठी चुरशीची होणार आहे. या अशा निवडणुकीमध्ये अंदाज लागत नाही, पण सर्वसाधारणत ज्या पक्षांचं बहुमत असते तो आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि तेच होतं. पण आत्ताची थोडी परिस्थिती वेगळी दिसत आहे, त्यामुळे काय होईल सांगता येत नाही. राज्यातील नव्या सरकारबद्दल काय वाटतं ते म्हणाले की सध्या आम्ही वॉच करत आहोत सोलापूरचे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख विरोधात एका महिलेवर लैंगिक अत्याचार प्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल झाला, त्यावर सुशीलकुमार शिंदे म्हणाले की त्यांना लाज वाटली पाहिजे. आणि ह्या अशा निवडणुकीमध्ये खरं म्हणजे अंदाज लागत नाही, पण सर्वसाधारणत ज्या पक्षाची मेजॉरिटी असते त्या पक्षाने आपला कॅन्डिडेट निवडून आणण्याचा प्रयत्न होतो आणि तेच होतो शेवटी. पण आत्ताची थोडीशी परिस्थिती जरा वेगळी दिसते, त्यामुळं काय होईल सांगता येत नाही. म्हणूनच मी म्हणालो ना, याच्यात सांगता येत नाही. ज्या पक्षाचे लोक तिथं वर आहेत त्या माइंडसेटअपमुळे ते करतात. आता सध्या आम्ही वॉच करतो. सर इंग्लिश में ब्युरो रिपोर्ट SBN मराठी पुणे.